पाणी पुरवठा योजना। पाणी म्हणजे जीवन, अर्थात पाण्याची समस्या म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न। हे जाणून ठाणे महानगरपालिकेनं 2001 सालीच दररोज 100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणारी योजना पूर्ण केली। त्यामुळे सध्या ठाणे शहराला दररोज 362 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ठाणे महानगरपालिकेने महापौर राजन विचारे यांच्या कार्यकाळात अतिरिक्त 110 दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन पुरवता येईल याची योजना हाती घेतली। महापौर स्मिता इंदुलकर यांच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि अपेक्षित काळाच्या 6 महिने आधीच ही योजना पूर्णत्वाला गेली आहे। या प्रकल्पाची वैशिष्ट्य जुन्या 100 आणि नवीन 110 दशलक्ष लिटर दोन्ही योजनांचे ऑटोमेशन पद्धतीनं टेमघर, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि लॅपटॉपच्या सहाय्यानं नियंत्रण। पिसे व टेमघर येथील पंपसाठी लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत सुमारे 2 कोटी रुपये वार्षिक। वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर, महागडे पाणी खरेदी खर्चात बचत आणि नियोजित वेळेपूर्वी प्रकल्पाची पूर्तता। हा प्रकल्प पूर्ण करणारी ठाणे ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे याचा प्रत्येक ठाणेकराला आज अभिमान वाटत असेल। वचनपूर्तीच्या या क्षणी वात्सल्य मूर्ती स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंदिके साहेब यांची आठवण येणं स्वाभाविक आहे। त्यांच्या स्मृती आम्हाला यापुढेही सत्कार्याची आणि लोकसेवेची प्रेरणा देत राहतील। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेनं आणि कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानं शिवसेना भाजपा युती यापुढेही ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील याची आज पुन्हा एकदा ग्वाही देत आहोत। शिवसेने ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेने ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेने ठाणे, ठाण्याची शिवसेना।